अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीचे दरवाढ तसेच गुजराती भाषेत बिल दिल्याने त्याच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन. आज मीरा भाईंदर मधील फाटक जवळ असलेल्या अदानी इलेक्ट्रिसिटी कंपनीच्या विरोधात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. काही महिन्यापूर्वी रिलायन्स समूहाकडून अदानी यांनी संपूर्ण कंपनी आपल्या ताब्यातच घेतली नाही तर विजेचे दर वाढ दुप्पट तिप्पट पटीने वाढवल्याने सामान्य नागरिकांच्या तक्रारी आल्याने शिवसेनेने आंदोलन केले. महाराष्ट्रामध्ये शासकीय व इतर निमशासकीय कामात मराठी भाषेची अंमलबजावणी झाली पाहिजे असं सरकार म्हणत असतानाच एका बाजूला चक्क अदानी समूहाने वीज बिल मराठी न देता ग्राहकांना गुजराती भाषेत दिल्याने शिवसैनिकांमध्ये एक आक्रोश निर्माण झाला आहे. अदानी इलेक्ट्रिसिटी ऑफिस समोरच वीज बिलाची होळी केली. मराठी भाषेतच वीज बिल वाटप झाले पाहिजे. यापुढे असे झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा आमदार प्रताप सरनाईक यांनी दिला. रिलायन्स हे जे वीज बिल आहे पूर्वी रेग्युलर सगळ्या भाषांमध्ये यायचं, त्यात मराठीला प्राधान्य असायचं, इंग्रजी आणि हिंदीचा वापर ते करायचे, परंतु अडाणीनं ज्यावेळेपासून हे केंद्र ताब्यात घेतलं किंवा हे वीज बिल भरणा केंद्र जे चालू केलेलं आहे तेव्हापासून गुजराती भाषेला प्राधान्य देण्याचा प्रकार त्यांनी चालू केलेला आहे. आम्हाला कुठल्याही भाषेबद्दल अनादर नाही, प्रत्येकाला प्रत्येक राज्याच्या प्रांतिक भाषेबद्दल अभिमान असतं, हे त्याचं कर्तव्य. परंतु महाराष्ट्रामध्ये राहून मराठी भाषेचा अपमान करून जर ही बिलं गुजराती भाषेमध्ये देत असतील आणि मराठी भाषा पायदळी तुडवली जात असेल तर ह्या महाराष्ट्रातला मराठी माणूस कधीच ते सहन करणार नाही. शिवसेनेचा शिवसैनिक कदाचित सहन करणार नाही. शिवसेनेची प्रमुख भूमिका आहे की या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये व्हायला हवा आणि त्या पद्धतीनं राज्य शासनानं तसा जीआरई काढलेला आहे. परंतु अदानी कंपनीला एवढा माग आलेला आहे की चक्क गुजराती भाषेमध्ये त्यांनी ही इलेक्ट्रिसिटी बिलं दिलेली आहे. त्यामुळे आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर अदानी कंपनीचे जे काही प्रमुख अधिकारी होते त्यांनी माफीनामा आम्हाला दिलेला आहे आणि त्याचबरोबर ह्या पुढची सगळी जी बिलं आहेत ती मराठी भाषेमध्येच दिली जातील असं त्यांनी आम्हाला व्यक्त आश्वासन दिल्यामुळे आजचं आंदोलन आम्ही